उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या वतीने दिनांक 22 व 23 डिसेंबर या दोन दिवसांमध्ये बाल साहित्य संमेलन व व्यवसाय मार्गदर्शन परिषदेचे आयोजन केलेले आहे। यामध्ये जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पालकांनी व शिक्षणप्रेमी नागरिकांनी सहभाग नोंदवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली। या कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांचे मार्गदर्शन मिळणार आहे। तरी विद्यार्थ्यांनी आपल्या येणाऱ्या भविष्यातील करिअरसाठी याचा अवश्य लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती। उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत पहिले बालकुमार साहित्य संमेलन आणि विद्यार्थ्यांकरिता करिअर गायडन्सचा कार्यक्रम दिनांक 22 व 23 डिसेंबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे। दिनांक 22 डिसेंबर रोजी ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी ग्रंथदालनाचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि त्यानंतर या पहिले बालकुमार साहित्य संमेलनाचा उद्घाटन कार्यक्रम घेण्यात येईल। त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये दोन परिसंवाद आयोजित केले जाणार आहेत आणि नंतर कवी संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील 22 तारखेच्या कार्यक्रम पत्रिकेवर समाविष्ट आहे। या कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी सहभागी व्हावं असं मी या निमित्ताने आवाहन करतो। त्याचप्रमाणे 23 डिसेंबर रोजी एक करिअर गायडन्स मार्गदर्शन शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि यासाठी जे 10वीपासून 10वी 11वी 12वी चे जे विद्यार्थी आहेत त्यांनी विशेषतः आपल्याला आयुष्यामध्ये ज्या महत्त्वाकांक्षा आहेत आणि जे ध्येय आपल्याला गाठायचं आहे किंवा जे व्यवसाय आपल्याला निवडायचे आहे त्याच्यासाठीचं मार्गदर्शनाची सुवर्ण संधी त्यांना या शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे। तर या संधीचा त्यांनी निश्चित लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो। डिसेंबर 2018 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पहिले राज्यातील बालकुमार साहित्य संमेलन भरवण्यात येत आहे। उस्मानाबाद जिल्ह्याने पहिले बालकुमार साहित्य संमेलन जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात भरवत आहे याचं जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे सभापती म्हणून मला अभिमान आहे। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनी अवांतर वाचनाकडे आणि बाकीच्या कला साहित्याकडे एक व्यापक दृष्टिकोनातनं बघावं, त्याच्यात सहभाग घ्यावा आणि त्या विद्यार्थ्यांचं सर्व दृष्टीने त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलप व्हावी हा हे या साहित्य संमेलन भरवण्यामागे हेतू आहे। त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कॅटेगरीजमधनं मुलांचं तालुका लेवलवर सिलेक्शन करून त्यांना फायनल उद्याच्या ह्याच्यामध्ये सादरीकरणाला आपण वाव देणार आहोत। वेगवेगळ्या पुस्तकांच्या स्टॉल्स बरोबर म्हणजे सगळ्या जिल्ह्यातील मुलांना वेगवेगळ्या पुस्तकांच्या स्टॉल्स आणि प्रदर्शनांमधनं बाल साहित्याची ओळख आणि बाल साहित्य विकत घेऊन त्याच्या वाचनाची आवड निर्माण करावी आपल्या जिल्ह्यातल्या मुलांना, हा एक उद्देश या साहित्य संमेलनाचा आहे। वेगवेगळे बाल साहित्याचे स्टॉल्स, वेगवेगळ्या साहित्यिकांचे परिसंवाद आणि संध्याकाळी शेवटी अलबत्त्या गलबत्त्या एक आत्ता सध्या गाजत असलेलं बाल नाटक दाखवण्यात येणार आहे। या बाल साहित्याचं उद्या 22 तारखेला कार्यक्रमाच्या अगोदर 3 दिवस आपण सगळ्या शाळांमधनं बाल चित्रपट दाखवून एक साहित्यिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। त्याच्यात किल्ला असेल, एलिझाबेथ एकादशी असेल किंवा हिचकी हा पिक्चर आपण सगळ्या शाळांमध्ये दाखवण्यात आलेला आहे। सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे, त्यात प्रत्येक तालुक्याला एक थीम देऊन म्हणजे मुली वाचाल तर वाचाल किंवा विविधतेतून एकता किंवा जिल्हा दर्शन, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळं आणि जे काही स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत, मग ती उस्मानाबादी शेळी असो किंवा तुळजाभवानी किंवा परंड्याचा नळदुर्गचा किल्ला, याचं देखावा त्या एका तालुक्याने घेतला, एकाने उस्मानाबादतील जिल्हा परिषद शाळा, त्यात इंटरनॅशनल स्कूल आमची इन्क्लुडेड आहे जी मराठवाड्यात 2 झाल्यात, त्यात एक उस्मानाबाद जिल्ह्यात इंटरनॅशनल स्कूल चालू झाली आहे, ते देखावा दर आहे। म्हणजे आमच्या शिक्षण विभागात मागच्या 1.5 वर्षामध्ये काय काय नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले गेले, मग ते मोफत ओपनच्या पण विद्यार्थ्यांना गणवेश असो, लाईट बिल 14वीत आयोगाने सर्व वर्गांना TV घेण्याचा असो, हे या ग्रंथदिंडीच्या माध्यमातून सर्व उस्मानाबाद जिल्हावासियांना शिक्षण विभाग उस्मानाबाद जिल्ह्यात काय चालू आहेत काम हे दाखवण्याचा प्रयत्न ग्रंथदिंडीद्वारे होणार आहे। वेगवेगळे परिसंवाद आपण ऑर्गनाईज केलेले, त्यात साहित्यिकांच्या मनोगता बरोबरच मुलांना काय वाटतं की त्यांना विषय दिलेले त्यात
सपोज आता म्हणजे आजच्या बालसाहित्यात मुलांच्या भावविश्वाला किती स्थान आहे हा विषय जर घेतला तर मुलांना काय वाटतं की खरंच आत्ताच्या बालसाहित्यामध्ये त्यांना जे अभिप्रीत आहे का अजूनही राजकारणी आणि परीला स्थान आहे का बालसाहित्यात? आजच्या विद्यार्थ्यांना परी पाहिजे, राजकुमार पाहिजे, काउचिव पाहिजे का अजून कोणी बॅटमॅन किंवा काय पाहिजे याची माहिती त्यांच्या तोंडून ऐकून आणि आम्ही वेगवेगळे साहित्यिक बोलवलेत म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना काय वाटतं किंवा ह्या विद्यार्थ्यांना बालसाहित्यात काय पाहिजे हे त्यांना आम्ही वाईस वर्सा म्हणजे इनपुट देण्याचा प्रयत्न या साहित्य संमेलनाद्वारे करणार आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे तांडा वस्तीवरच्या गरीब विद्यार्थ्यांना बाल साहित्य पोहोचलंय का किंवा ते पोहोचण्यासाठी काय करता येईल हे या संमेलनाद्वारे थोडं चर्चेद्वारे काहीतरी निष्कर्ष किंवा एक उहापोह या गोष्टीचा व्हावा हे सुद्धा आमचं एक उद्देश असणार आहे की गोरगरीब मुलं जे आहेत शेतकऱ्यांची ज्यांना एका शाळेच्या युनिफॉर्मवरच रात्री ते झोपत आहेत त्यांना बालसाहित्याचं किती माहिती आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपलं बालसाहित्यिक किंवा काय करणार आहेत किंवा त्यांना काय वाटतं बालसाहित्याबद्दल हा पण एक आहे. आणि म्हणूनच जिल्हा परिषदेचं बालसाहित्य संमेलनाला एक वेगळा कांगोरा आम्ही म्हणेन येतोय की गरिबांच्या मुलांसाठी साहित्य आहे का किंवा त्यांना आमच्यापर्यंत पोचतंय का. आणि अजून एक विषय आहे की आजचा मोबाईलचा जमाना आहे जिथं मुलं पुस्तकांना हात लावत नाही आहेत. टी व्हीवर पिक्चर किंवा मोबाईलवर पिक्चर आणि गेम्सच्या जमान्यामध्ये साहित्य त्यांचा गोडी निर्माण व्हावी आणि वाढवावी याच्यासाठी काय करता येईल आणि कोणते विषय ठेवता येतील. मी म्हटलं तसं अजूनही राजकारणी आणि परी आणि चिवकाऊच्याच गोष्टी आपण देणार आहोत की काही बदल करणार आहोत या विषयाचा एक चर्चा मुलांमध्ये आणि मुला प्लस साहित्यिकांमध्ये व्हावी हे या साहित्य संमेलनाचा उद्देश आहे. आणि मला अभिमान आहे की उस्मानाबाद जिल्ह्याने हे पहिलं पाऊल उचललंय राज्यामध्ये आणि हे साहित्य संमेलन भरवत आहेत आणि आमच्या सगळ्या तालुक्यांमधले जवळजवळ 5 ते 10 हजार विद्यार्थी या साहित्य संमेलनामध्ये भाग घेणार आहेत. आणि साहित्याबद्दलची गोडी फक्त साहित्य म्हणजे लिखाण नाही तर गायन असो, काव्यवाचन, पोवाडा, नाटक, एकपात्री प्रयोग, डान्स या सगळ्या कलागुणांना अगदी आम्ही गणपतीमध्ये मातीचे गणपती बनवले होते म्हणजे पॉटरी किंवा शिल्प बनवायच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्या कलागुणांना सुद्धा वाव देण्याचा त्यांनी बनवलेले गणपती आम्ही मांडणार आहोत तिथं आमच्या स्टेजच्या शेजारी. किंवा दिवाळीमध्ये किल्ले बनवलेले पेंटिंग्स ड्रॉइंग्सच्या एक्झिबिशनामधनं चांगले ड्रॉइंग्स आणि सगळ्याच कलागुण जे आमच्या जिल्हा परिषदेच्या गरीब विद्यार्थ्यांमध्ये जे काही कलागुण आहेत त्यांना वाव देण्याचा या व्यासपीठातर्फे आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि माझं सगळ्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना आव्हान आहे की एक पहिला अनोखा उपक्रम राज्यात आणि आपल्या जिल्ह्यामध्ये येतोय. आपण भरभरून संख्येने इथं येऊन तर असं आपण ह्या उपक्रमाला जर पाठिंबा दिलात तर आपल्या जिल्हा परिषद शाळेतील आणि खासगी शाळेतील मुलांचं मनोधैर्य वाढणार आहे. एक उद्देश असा तुम्ही खासगी शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा येण्याचं आवाहन करते कारण ही जी खासगी शाळा आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये दरी आहे ती आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेतरी कमी व्हावी आणि जिल्हा परिषदेतली विद्यार्थी आणि खासगीतले विद्यार्थी एक समान आणि त्यांच्यात पण वैचारिक देवाणघेवाण ह्या व्हावी आणि शेवटी आपल्या जिल्ह्यातले सगळे मुलं आहेत त्यामुळे त्यांच्यात एक एकोपा निर्माण व्हावा या माध्यमाच्या या इव्हेंटच्या म्हणजे इव्हेंटमुळे म्हणा किंवा इव्हेंटच्या निमित्ताने म्हणा हे पण एक हेतू आहे. आणि त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी इथं कार्यक्रमातून सकाळी 8 पासून रात्री 8 पर्यंत भरगच्चा कार्यक्रम या साहित्य संमेलनात ठेवण्यात आले तरी सगळ्यांनी हा लाभ घ्यावा ही मी विनंती या माध्यमातून करते. दिनांक 23 डिसेंबर 2018 रोजी जिल्हा परिषद उस्मानाबाद शिक्षण विभागातर्फे करिअर गायडन्स मेळाव्याचं आयोजन आपण करण्यात आले कन्याशाळेच्या ग्राउंडवर करण्यात आलेलं आहे. 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वीतील जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना आणि खासगीतल्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या 10वी 12वी नंतरच्या करिअर वाटांबद्दलचं मार्गदर्शन या शिबिरात होणार आहे. खासगीतील विद्यार्थी श्रीमंत आई वडिलांचे विद्यार्थी किंवा वेल टू डू घरातील विद्यार्थ्यांना थोडं आई वडिलांकडनं मार्गदर्शन किंवा वेगवेगळ्या माध्यमातनं काउन्सिलरकडनं मार्गदर्शन मिळतं पण आपला दुष्काळग्रस्त आणि
शेतीवर आधारित जिल्ह्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पालकांना जे शेतात मजुरीचं काम करतात त्यांना आपल्या मुलांना पुढे शिकवावं वाटतं, पण मुलांनी काय करावं पुढे हे आई वडील त्यांना मार्गदर्शन दुर्दैवाने अज्ञानामुळे किंवा अशिक्षित असल्यामुळे करता येत नाही. त्यामुळे मुलांना सुद्धा त्या वयात एवढी माहिती नसल्यामुळे ज्या वाटा त्यांना मनातून घ्याव्याशा वाटतायत पण काय करायचं त्याच्यासाठी किंवा काय काय स्कोप्स अवेलेबल आहे माहिती नसल्यामुळे बरेच जण त्या वाटांवर जाण्यापासून किंवा त्या लाईनमध्ये एंटर करण्यापासून वंचित राहतात. अशा आपल्या जिल्ह्यातल्या गरीब विद्यार्थ्यांना कुठेतरी मार्गदर्शन व्हावं की कृषी क्षेत्रामध्ये असेल, आर्ट्स क्षेत्रात असेल, अगदी फिल्म लाईनमध्ये असेल किंवा आर्मी नेव्ही सगळ्या क्षेत्रांमध्ये काय काय वाटा आहेत, कधी 10वीनंतर परीक्षा द्यायच्या आहेत का 12वीनंतर, कुठल्या परीक्षा किती मार्क, ह्याचं सखोल मार्गदर्शन करण्याचा दिवसभराची कार्यशाळा आपण ऑर्गनाईज करतोय. आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात 53 माध्यमिक शाळा आहेत, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त माध्यमिक शाळा आपल्याकडे आहेत, त्यामुळे 2500 जिल्हा परिषदेतील 10वीचे विद्यार्थी आणि 11वी 12वीचे संपूर्ण जिल्ह्यातील खासगी कॉलेजेसमधले विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन मोफत आपण कन्याशाळा ग्राउंडवर देणार आहे. महाराष्ट्रातले नामांकित काउन्सिलर्स आपण या कार्यक्रमासाठी बोलवणार आहे. एक हेतू हा सुद्धा आहे की आपल्या जिल्ह्यातनं जे पासआउट झालेले आहेत मग ते अनिल डिगीकर साहेब जे असो, जे CM ऑफिसला आज OSD आहेत, जे जिल्हा परिषद शाळेत शिकले आणि पुढे CM ऑफिसमध्ये आता काम करत आहेत, किंवा राजेश देशमुख साहेबांसारखे जिल्हा परिषद वडगावला शिकलेले विद्यार्थी आज यवतमाळचे कलेक्टर आहे, अशा लोकांचा सत्कार करण्याचा पण आपण प्रयोजन या करिअर गायडन्सच्या मेळाव्यामध्ये करतोय. हेतू हा की आपल्या विद्यार्थ्यांना कुठेतरी दुष्काळग्रस्त मागासलेला हा टपक्यात त्या दडपणातनं बाहेरून आपल्या इथे शिकलेले विद्यार्थी सुद्धा हा CMना ऍडवाइस करू शकतात, हा आत्मविश्वास त्यांच्यात पण निर्माण व्हावा की त्यांनी थोडे जरी कष्ट घेतले तर आपण देश राज्य पातळीवर चमकू शकतोय, कलेक्टर होऊ शकतोय, मग ते विश्वांजली गायकवाड असो किंवा गणेश बडोले असो, असे आपल्याकडे सुद्धा तारे आहेत. ही एक त्यांच्या मनामध्ये म्हणजे एक जे न्यूनगंड आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये बाहेर जेव्हा पुण्या मुंबईला इंटरव्ह्यूला जातात तो ह्या लोकांचा सत्कार आणि ह्या लोकांचं मनोगत ऐकल्यानंतर त्यांच्या मनातला न्यूनगंड दूर व्हावा हे सुद्धा या करिअर गायडन्सचा एक हेतू आहे. तरी 23 तारखेला सर्व आपल्या जिल्ह्यातल्या 8वी 9वी 10वी 11वी 12वीतील विद्यार्थ्यांनी या करिअर गायडन्सचा निश्चित फायदा घ्यावा अशी माझी कळकळीची विनंती आहे.